पुन्हा एकदा चर्चेकडे वळूयात. चर्चा सुरू आहे महाराष्ट्रातली, इतरही देशातलीही चर्चा आपल्याला करायची आहे, मात्र महाराष्ट्राकडे विशेष लक्ष आहे आणि त्या अनुषंगानं ही चर्चा सुरू आहे. मी पुन्हा एकदा मृणालिनी मॅमकडे जातोय की आपण सगळं ही परिस्थिती बघतोय, महाराष्ट्रातली परिस्थिती मात्र इतकी केऑटिक झालेली का पाहायला मिळते? म्हणजे महाराष्ट्रात आत्ता महायुती ही पूर्णपणे मोदींवरती अवलंबून असल्याचं पाहायला मिळालं, त्यामुळेच अँटी इन्कम्बन्सी असताना देखील अनेक उमेदवार हे रिपीट होताना पाहायला मिळाले. मला असं वाटतं फक्त महाराष्ट्रात नाही, संपूर्ण देशामध्ये भारतीय जनता पक्ष मोदी या त्यांच्या ट्रम्प कार्डवरच खेळतीय आणि या ट्रम्प कार्डच्या लोकप्रियतेमुळे छोटे मोठे उमेदवार हे त्यांच्याबद्दल काहीशी नाराजी जरी असली तरी मोदींना पुन्हा पंतप्रधान करायला जनता ही नाराजी विसरेल आणि मोदींना मतदान करेल असं एक गृहीतक राष्ट्रीय पातळीवर धरलं गेलं. महाराष्ट्रामध्ये निवडणुकीला सामोरं जाताना भाजपनी, मी आत्ता एनडीएबद्दल बोलत नाही, भाजपनी काही ठिकाणी चेहरे निश्चित बदलले, पण काही ठिकाणी मात्र आधीच महाराष्ट्रात इतकी अस्वस्थता आहे त्यावेळेला मोदी तारून नेतील अशा हिशोबात काही चेहरे बदलणं टाळलं. याबाबत माढाचं आपल्याला उदाहरण देता येईल, याबाबत आपल्याला भंडाऱ्याचं उदाहरण देता येईल. आता भारतीय जनता पक्षांनी हा जो विचार केलेला आहे तो खरोखरच कराय का हे दिसणार आहे. दुसरं असं की श्रीराम सरांनी या चर्चेमध्ये एक अतिशय महत्त्वाचा मुद्दा उपस्थित केला. खरं तर महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पक्षाला हिंदुत्वाच्या बोटीत दुसरा प्रवासी नको आहे हे या सगळ्या घडामोडींमागचं मुख्य कारण होतं हे वारंवार वेळोवेळी स्पष्ट झालेलं आहे. आता उद्धव ठाकरेंना वेगळी वागणूक आणि नितीश कुमार यांना वेगळी वागणूक हा या निवडणुकीतला खूप महत्त्वाचा मुद्दा आहे. मला असं वाटतं नितीश कुमार हे इंडिया आघाडीचे निमंत्रक होते. जातीय मतगणनेचा सर्वाधिक त्रासदायक मुद्दा नितीश कुमारांनी समोर आणला होता, त्यामुळे हा सर्वाधिक त्रासदायक ठरणारा जो पलटू राम आहे तो आपल्याकडे येत असेल तर का न घ्या अशा रीतीने भारतीय जनता पक्ष बिहारमध्ये खेळली. बिहारमध्ये देखील कामगिरी फारशी उत्तम राहणार नाही एनडीएच्या जागांवर असं भाकीत केलं जात आहे, पण नितीश कुमार यांचा विरोध मवाळ करायला किंबहुना संपवून टाकायला त्यांना ऑनबोर्ड घेतलं गेलं. या विधानानंतर मी शीतलताईंच्या विधानाकडे येते की काहीही झालं तरी भारतीय जनता पक्ष स्वतःचा बेस महाराष्ट्रामध्ये व्यापक करत जातो आहे आणि छोटे मोठे पक्ष कदाचित त्यांच्यामुळे यावेळेला माघार जरी पत्करावी लागली ती पत्करावी लागेल का याबाबत मला अजूनही शंका आहे, पण माघार जरी पत्करावी लागली तरी भारतीय जनता पक्षासारखे पक्ष हे मोठ्या खेळीकडे लक्ष देतात, लांब पल्ल्याचे खेळाडू असतात. त्यावेळेला राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये नंतर आपण काहीतरी घडवून आणू शकतो, सत्ता परिवर्तन घडवून आणू शकतो अशा हिशोबाने भारतीय जनता पक्ष महाराष्ट्रात खेळली आहे. हे ढोणीसारखं खेळणं आहे, हे गावस्कर सारखं खेळणं नाही. या आक्रमक फलंदाजीला नेमकं काय उत्तर मिळणार आहे, त्यामुळेच महाराष्ट्राचा विषय हा देशाच्या राजकारणातला सर्वाधिक महत्त्वाचा विषय सध्या होऊन बसलेला आहे. अर्थात महाराष्ट्रात काहीही घडलं तरी त्याचे राष्ट्रीय राजकारणावर संख्याबळात किती परिणाम होतील याबद्दलही वेगळा विचार करायची गरज आहे.